गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमेन. भारतातील सर्व यशस्वी उद्योजकांनो, ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचा अध्यक्ष या नात्याने मी तुम्हा सर्वांचं इथं स्वागत करतो. या वर्षी भारतातून झालेल्या निर्यातीत कल्पकता दाखविलेल्या आणि निर्यातीच्या दालनास एक नवी दृष्टी देणाऱ्या उद्योजकास राष्ट्रीय अवॉर्ड देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. या अवॉर्डचं नामकरण सुद्धा एक कल्पकतेचंच द्योतक आहे, फिनिक्स अवॉर्ड. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून अंतरिक्षात झेप घेणाऱ्या भारतातील कल्पक निर्यातदाराला आपण सर्वांमधून निवडणं हे आमच्या समितीपुढे एक मोठं आव्हान होतं. परंतु आमच्या सर्व कठीण कसोट्यांना खरे उतरले ते उमदे उद्योजक सागर प्रधान. कॉस्मेटिक्सची निर्यात करून त्यांनी भारतीय क्षमतेचा सुगंधच परदेशात दरवळला. भारतीय अस्मितेची प्राचीन संस्कृतीची जपणूक करीत त्यांनी परदेशीय बाजारपेठ काबीज केली. म्हणूनच त्यांच्या कष्टाचं, कल्पकतेचं, दूरदृष्टीचं प्रतीक हे फिनिक्स अवॉर्ड. मिस्टर सागर प्रधान, प्लीज कम. Mr. Sagar Pradhan, this dais is for you now. Please. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रिय उद्योजक आणि आपण सारे, आज मला हे अवॉर्ड मिळालं याचा मला खूप आनंद होतोय. खर तर तरुणपणे काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. त्यावेळी माझी आई, माझे वडील, माझी पत्नी आणि संतोषी मातेच्या कृपेमुळे हे सारं शक्य झालं. आजही ते माझ्या सोबत आहे. जे माझ्याशी चांगले वागले, जे माझ्याशी वाईट वागले, या दोघांचे माझ्या यशामध्ये वाटा आहे. त्यांच्यामुळेच मला संघर्ष करण्याची प्रेरणा मिळाली. तरुण उद्योजकांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आव्हानाला सामोरे जा, नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करा. जबरदस्त इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या बळावर तुम्ही भविष्याला कवित घ्या. वन्स अगेन थँक्स फॉर दिस ग्रेट अवॉर्ड. सागर साहेब, अत्तराची कुपी तुम्हाला पहिल्यांदा केव्हा सापडली? अत्तरातल्या वेगळ्या सुगंधाची जाणीव झाली तेव्हा. आणि मग एक्सपोर्ट मधला फायदा दिसला? नाही, मी याला फायदा म्हणणार नाही, व्यावसायिक अवधान म्हणेन. खरं तर तुमचे वडील नामांकित वकील, त्यांच्या पावलावर पाऊल न टाकता तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू केलात, यामागे निश्चित भूमिका काय होती? जे काय करायचं ते स्वसामर्थ्यावर करायचं असं मी ठरवलं. म्हणूनच तरुणपणी मी घर सोडलं. सागर, तुझा निर्णय पक्का आहे? होय आई, मला माझ्या कर्तृत्वाची पायवाट शोधायची आहे. अरे, पण तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी एवढं सगळं करून ठेवलंय. त्यांनी स्वतः ऍडव्होकेट म्हणून केवढं मोठं नाव मिळवलंय. जमीन, जुमला, बंगला, गाडी. मला पेशावर वकील व्हायचं नाहीये, स्वकर्तृत्वाच्या छायेत वावरायचंय, बाबांच्या गुडविलवर नाही. काय करायचं ठरवलंयस? व्यवसायात उडी घ्यायचं ठरवलंय. उडी घेणार आहेस? तळ दिसतोय का? नाही, पण मी शोधेन. ओके, दॅट्स ऑल राईट. जे काही करशील ना ते उत्तमच कर, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्य हे अथंग सागरासारखं आहे, कधी भरती कधी ओहोटी असायचीच. येस, आय विल प्रूव्ह इट विथ माय कॉन्फिडन्स अँड क्रिएशन. कारण माझा माझ्या जिद्दीवर पूर्ण विश्वास आहे.
घे, भरारी घे सागर, पण चुकून कधी धास्तावलास तरी छोट घरटक तुझ्यासाठीच आहे हे लक्षात ठेव। अहो पण हे बघा सागरची आई, पाखरांच्या पंखांमध्ये बळ आलं की ते घरट्या बाहेर झेपावणारच। समुद्राला कवेत घेणार तारुण्य थोपवायचं आपण। प्रधान साहेब, आपल्या अवॉर्ड फंक्शनच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात एका गोष्टीचा नीटसा उलगडा झाला नाही। तो कोणत्या? वाईट वागलेल्या लोकांनीही आपल्याला संघर्षाची प्रेरणा दिली म्हणजे नक्की काय? नेक्स्ट क्वेश्चन प्लीज। कोण वाईट वागलं तुमच्याशी? काय नेमकं घडलं? त्यांची नावं सांगू शकाल? मला वाटतं वृणांकडे इशारा करून जखमा ओल्या करण्यापेक्षा आपण सुखद आठवणींना उजाळा दिला तर सागर साहेबांना जास्त आनंद होईल। सागर साहेब, शेवटचा प्रश्न। पत्नीच्या पायगुणानं लक्ष्मी घरात येते म्हणतात, तुमच्या बाबतीत हेच घडलं? सरिता सागराला मिळाल्यानंतर काय होणार? सागराला भरतीच येणार नाही का? काय गो बाई हा पसारा? एकटा जीव सदाशिव, नुसता गबाळा होत चाललाय हा मुलगा। आई तू कधी आलीस? कळवायचं तरी, स्टेशनवर आलोच ना घ्यायला तुला। अरे मुलाच्या घरी यायला कळवायला कशाला पाहिजे? हा तुझ्यासाठी पोहे आणलेत। त्यासाठी आलीस? ते निमित्त यांनीच पाठवलं। तू 25 झालायस हे सगळ्या तालुक्याला कळलंय। स्थळावर स्थळ येत आहेत सारखी। कुठं काही जमलं नाही ना तुझं? म्हणजे? अरे हल्ली ते काही म्हणतात ना लग्नाआधी प्रेम बीम, तसं काही नाहीये ना तुझं? नाही आमच्या वेळी तसं काही नव्हतं बाबा। पोही देतेस ना? मी काय विचारते? ए आई, तसं काही नाहीये ग माझं। तू आधी पोहे दे बघू। बर बर घे। वा, हा फोटो बघ। ही सरिता, नाकी डोळी नीटच आहे। पूर्वी कधीतरी तुझ्या कॉलेजमध्ये होती। तुझं नाव घेतलं की लाजते। हे म्हणाले सून म्हणून छान आहे काय? आई मला काय कळतं ग त्यातलं? पण आम्हाला कळतंय ना। थोडी घाईच होते असं नाही वाटत? अरे तू आधी फोटो तर बघ। फोटो बघ बघ रे। मग मुहूर्त धरू।